दादा काय सांगणार आपली 45 लाख आम्हाला फसवणूक करण्यात आली. तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांच्या अंतर्गत CSR फंडातील शेतकऱ्यांच्या कामाचं काम होतं. 850 कोटी रुपयाची निविदा निघलेली होती. ती निविदा आधी रद्द करण्यात आली होती आणि दुसऱ्यांदासुद्धा ती निविदा रद्द करून ते काम CSR फंडातून करण्यात येतील असं मला माझे मित्र ललित चौधरी AVD पाटलांकडे घेऊन गेले होते. किंवा आपण त्याच्यातले 50 कोटी रुपयाचे काम साहेब तुम्हाला देतील. त्या अनुषंगाने मी VD पाटील साहेबांना भेटलो. त्यावेळेस गोकुळ महाजन साहेब तिथे हजर होते. त्यांनी सांगितलं की बाबा तुला 50 कोटीचे कामं देतील. ॲक्च्युली मी स्वतः 2-3 वर्षापूर्वी वाळूवाविषयक होता. माझ्याकडे गाडी वगैरे होते. त्याच्यामुळे मी त्या गोष्टीला तयार झाला की बाबा मला पोकलँड वगैरे घ्यावं लागतील आणि शेतकऱ्याचे कामं मला सहज सोयीस्कर राहतील. म्हणून मी त्या गोष्टीला त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं की बाबा 50 कोटीचे कामं आहेत. तुम्हाला त्यासाठी 50 लाख रुपये साधारणतः खर्च लागेल. माझं त्यावेळेस बजेट 45 लाखाचं होतं. मी हो सांगितलं की बाबा 45 लाख रुपये मी खर्च करू शकतो. मग त्यांनी मला सांगितलेलं होतं की 20 लाख रुपये मला रोख स्वरूपात आणि 20 लाख रुपयाचा RTGS आम्ही ज्या कंपनीला सांगू त्या कंपनीला तुम्हाला RTGS करावं लागेल. 20 लाख रुपयाचं RTGS ते नंतर करायला सांगणार होते. त्याआधी त्यांनी 20 लाख रुपये रोख स्वरूपात मला सांगितलेली होती. मी 20 लाख रुपये रोख स्वरूपात शोरे अपार्टमेंट VD पाटील साहेबांच्या घरी घेऊन गेलो होतो. त्यानंतर त्यांनी वारंवार पंकज नेमाडे ललित चौधरी यांच्याबरोबर चंदीगड असो मुंबई असो किंवा दिल्ली असो हे जाण्यासाठी तिथे राहण्यासाठी तिथल्या हॉटेलच्या खर्चासाठी जे लागत होते ते मी वारंवार जे जसं सांगण्यात येईल त्याप्रमाणे पंकज नेमाडे यांच्या अकाउंटला टाकत होतो. आणि मग ते आमचे तिकीटं रिझर्व करून सन आम्ही त्या पद्धतीने आमचा उपक्रम राबवत होतो. पण जेव्हा आम्ही तिथे जाऊन आलो सगळं फिरून आलो चंदीगडला आम्ही 4000 कोटी रुपयाची कॅश बघितली आणि त्या 4000 कोटी रुपयाच्या कॅशमधून आम्हाला 450 कोटी रुपये CSR फंडाचे मिळणार होते याची शाश्वती झाली. त्यानंतर आम्ही मुंबईला 20 लाख मुंबईला रेडिसन ब्ल्यू हॉटेलला थांबले. रेडिसन ब्ल्यू हॉटेलला आमचे जे याच्यामध्ये संजय लेखापाल आहेत CA त्या सर्वांची आमची मीटिंग झाली. त्यांनी सांगितलं की बुवा होण्यासारख्या विषय आहे तुम्हाला 20 लाख रुपये RTGS करावं लागेल. 20 लाख रुपये आधीच मी VD पाटलांना रोख स्वरूपात दिलेले होते आणि 20 लाख रुपयाचा RTGS गोल्ड रिव्हर कंपनी त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजे पंकज नेमाडेंनी मला मेसेज टाकलेला होता माझ्या मोबाईलवर. तो आज सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये आहे. मी त्या कंपनीच्या खात्यावरती 20 लाख रुपयाचं RTGS केलं. RTGS केल्यानंतर त्यांनी मला तिथून त्या बँकेत DD बनवला 20 लाखाचा. तो 20 लाखाचा DD अजय बडे नावाचा होता. तो ह्या तक्रारीमध्ये आहे. तो DD घेऊन रेडिसन ब्ल्यू हॉटेलला ललित चौधरी आणि कंपनीचा एक व्यक्ती असे दोघीजणं 508 नंबरच्या रूमला थांबले. त्याच्यामध्ये 2 DJ ललित चौधरीला माहीत होते आणि 2 DJ त्या हॉटेलच्या आपल्या कंपनीच्या प्रतिनिधीला माहीत होते. त्याच्यामुळे तो DD मला सेफ वाटला. गुरुवारपासून तिथे थांबलेले होते. शनिवारच्या दिवशी त्या कंपनीचा प्रतिनिधी शौर्या चव्हाण सुहास भट आणि पंकज नेमाडे हे चंदीगडला गेले. चंदीगडला जी आम्ही कॅश पाहिलेली होती तिथून त्या RTGS करणार होते. ट्रान्झॅक्शन होणार होते आणि 100 कोटीचं काहीतरी ती देवाणघेवाण होती. पण ते 100 कोटीची देवाणघेवाण काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांनी तो विषय स्टॉप केला वाटतं. सोमवारी ज्यावेळेस आम्ही बँकेत गेल्यानंतर 11 वाजेचा आमचा जो टायमिंग होता तो स्लॉट निघून गेला असं त्यांनी मला सांगितलं की बा हा जो वेळ असतो अमुट RTGSचा त्याच्यासाठी स्लॉट बुक करावा लागतो. स्लॉट बुक करण्यासाठी जो आमचा वेळ होता 11 ते 12 तो निघून गेला असं सांगितल्यामुळे 1 ते 2 वाजेच्या दरम्यान आपला आता दुसरा स्लॉट होईल असं सांगितलं आहे. आणि त्या स्लॉटमध्ये जर का तिथे चंदीगडला आपलं पैसे उपलब्ध नसले तर तिथे व्यंकटेश नामक एक व्यक्ती आलेला होता. त्या व्यंकटेश हा किरीट सोमय्या यांचे म्हणजे किरीट सोमय्या साहेबांचे 600 कोटी रुपये त्या व्यंकटेशकडे असल्याचं मला त्यावेळेस सुहास भट पंकज नेमाडे यांनी सांगितलं की बुवा यांच्याकडे किरीट सोमय्या यांचे 600 कोटी रुपये आहेत. आपण आपल्या ठाण्याच्या MIDC आपला RTGS करून घेऊ 450 कोटी रुपयाचं. मी म्हटलं असेल मी तयार झालो त्या गोष्टीला. त्यानंतर 2 वाजेपासून तर मी 2:30 वाजेपर्यंत तिथे वाट पाहिली. नंतर आम्ही हॉटेलला गेल्यानंतर परत त्यांना वारंवार त्या गोष्टीची चौकशी केली की बा RTGS कधी होतं आहे त्याच्यानंतर रात्री पंकज नेवाणेंचा फोन बंद होता. VD पाटलांनी त्यावेळेस कॉल केला आणि ललित चौधरीला सांगितलं की बा आपण या विषयावर सकाळी सविस्तर बोलू मंगळवारी. तिथे बोलणं झाल्यानंतर मंगळवारी सकाळ झाल्यानंतर मला ललित चौधरीला VD पाटील साहेबांचं बोलणं झालं की बा आता तुम्ही आज काही थांबू नका.
त्याचा आर टी जी एस गुरुवारी होणार आहे, म्हणजे मंगळवारी आम्ही मुंबईहून त्या मुंबईला मी चेकआउट केलं रेसिडन्स ब्ल्यू रेडिसन ब्ल्यू हॉटेलमधून, आणि नाशिकला महानुभाव भावाचं मंदिर आहे तिथे व्ही डी पाटील साहेब मी आणि ललित चौधरी तांबूलसन परत चर्चा करणार होते, ते पण मुंबईलाच होते, पण ते त्यावेळेस आमच्याबरोबर हॉटेलला नव्हते, ते कुठेतरी चर्च का व्ही टी साईट कुठेतरी थांबलेले होते. नाशिकला आम्ही जवळजवळ अर्धा पाऊन तास त्यांची वाट पाहिल्यानंतर त्यांनी परत ललितला सांगितलं की तुम्ही वाट काही पाहू नका, तुम्ही निघा, गुरुवारी आर टी जी एस होणार आहे, त्याच्यामुळे निश्चिंत राहा. गुरुवार गेल्यानंतर परत वारंवार तेच तेच तेच, आणि मग पंकज नेवाड्याने मी दाखवल्याप्रमाणे पंकज नेवाड्याने चार ऑक्टोबरला आपलं ट्रान्झॅक्शन होणार आहे असं सांगितलं, पण 4 ऑक्टोबरला काही ते ट्रान्झॅक्शन झालं नाही. म्हणून मी वारंवार ललित चौधरीच्या मागे लागलं की बा सत्यता काय आहे या गोष्टीतली, का मिळणार आहे का नाही मिळणार आहे, नसेल मिळेल तर पैसे परत द्या. ते पैसेसुद्धा आले नाही, काहीच आलं नाही. शेवटी 12 तारखेला 12/1/2024 मी एस पी साहेबांकडे रीतसर अर्ज दाखल केला. त्याआधीसुद्धा ललित चौधरीला फोन केला, त्याने व्ही डी पाटलांशी बोलला, पण ते त्यांच्या मगरुटींमध्ये मस्तीमध्ये व्ही डी पाटील इज द ब्रँड मोठा माणूस आहे, सगळे मंत्री संत्री त्यांना ओळखतात, त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीचं कोणतं भय किंवा धाक नसेल, आणि माझ्या मते ते ज्या ॲरोमध्ये ते योग्य आहेत, कारण मी ते बघितलं आपल्या आर्थिक गुन्हे विभागात ज्यावेळेस चौकशी झाली. मी 12 तारखेला अर्ज दिलेला होता हे राजकुमार साहेबांनी, पौणे 2 तास माझ्याकडून ते संदर्भ संपूर्ण माहिती ऐकून घेतली होती. बर, त्याच्यानंतर मला आर्थिक गुन्हे विभागात 4-5 वेळेस बोलवण्यात आलं. त्यांनी मला 4-5 वेळेस सुदाम काकडे म्हणून त्यांनी सांगितलं, व्ही डी पाटील साहेब आहेत, तुमचं काय असेल ते आपसात बोलून घ्या, साहेबांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार नाही. पण मी सांगितलं तुम्ही गुन्हा दाखल करावं टाईम आहे, तुम्ही करा. असं करता करता त्यांनी कोणत्याच प्रकारची चौकशी केल्याचं मला आढळत नाही. शेवटी 8-5 आम्ही अर्ज दिला, परत स्मरणपत्र दिलं त्यांना की बुवा ही चौकशीचं काय झालं. 8 तारखेला स्मरणपत्र दिल्यानंतर त्याच्यावर कुठेतरी चौकशी झाल्याचं सुरुवात झाल्याचं असं वाटलं. आणि मग मला 31 तारखेला पंकज नेवाड्यांचा 1:30 मला बँकेचा मेसेज आला, 3,92,000 रुपये माझ्या खात्यात जमा झाल्याचा. मी बघितलं वाटलं पैसे कोणाचे आले, तर पंकज नेवाड्यांनी माझ्या खात्यात 3,92,000 रुपये टाकलेले होते. मी जसे ते पैसे आले तसं एस पी साहेबांना रीतसर पत्र दिलं की हा मुद्देमाला आहे 3,92,000, 5 लाखापैकी जमा झालेला, या पैशांचं मी काय करू. मला त्याच्यावर कोणतंही पत्र किंवा कोणताही जबाब मिळाला नाही. 31 तारखेला पैसे जमा झाल्यानंतर 4 तारखेला डायरेक्ट मला समजपत्र दिलं आर्थिक गुन्हे शाखेच्या काकडे साहेबांनी की बुवा तुमचा अर्ज दप्तरी फाईल करण्यात येत आहे, याच्यामध्ये तुम्हाला फसवण्यात आलेलं आहे, तुमची शेततळ्यांच्या काम सांगून तुमचं फसवणूक झालेली आहे असं त्यांनी दिलेलं आहे, पण त्यामध्ये व्ही डी पाटील वगैरे 6 जणांचा सहभाग दिसून येत नाही. त्या 4 तारखेच्या पत्राला मी त्यांना परत पत्र दिलेलं आहे की आपण आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहात, शोरे चव्हाण किंवा गोल्ड रिव्हर कंपनीचे कोणतेही डायरेक्टर यांच्याशी माझा फोनवर आजपर्यंत कुठलंही संभाषण झालेलं नाही. शोरे चव्हाण आणि मी फक्त एकाच वेळेस फोनवर बोललेलं आहे, ज्या दिवशी तो चंदीगडहून माझ्या रूममध्ये झोपायला आलेला होता त्या दिवशी. त्याच्या व्यतिरिक्त आमचं कोणतंही संभाषण नाही. मी हे काकडे साहेबांना तोंडीसुद्धा 4 वेळेस सांगितलं होतं. माझ्या याच्यातले मेसेजसुद्धा मी त्यांना दाखवले होते की पंकज नेमाड्याचे मेसेज आहे माझ्या याच्यामध्ये, पंकज नेमाडे आम्ही कुठे कुठे फिरले, ट्रान्झॅक्शनचा मेसेज आहे. पण त्यांना वाचवायचं होतं, त्यांनी ते पद्धतीनं वाचवलं. त्यांनी सांगितलं की 2 लोकांच्या विरोधात तुम्हाला तक्रार दाखल करावी लागेल, तुमचा अर्ज दप्तरी फाईल करण्यात येत आहे. दप्तरी फाईल करण्यात आल्यामुळे मी शेवटी मग न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाने माझी बाजू ऐकून घेतली आणि 8ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. केला नाही अजून, मंगळवारी 9 तारखेला ऑर्डर झालेली आहे, अजून सुद्धा गुन्हा दाखल केलेला नाही. काल 7:10 7:50 मी पोलीस स्टेशनला होतो, ज्ञानेश्वर पाटील म्हणून ठाणे अंमलदार होते, त्यांना मी सांगितलं, म्हटलं साहेब हे पत्र आहे, कोर्टाचे ऑर्डर आहे. त्यांनी सांगितलं आमच्या आवक झालेला आलेलं नाही, आम्ही आल्यानंतर याच्यावर चौकशी करू, मग आम्ही गुन्हा दाखल करायचा की नाही करायचा असा निर्णय घेऊ. म्हटलं साहेब ती कोर्टाचा ऑर्डर आहे, आदेश आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला ते काही माहीत नसतं, आम्ही आमची चौकशी करू आणि मग निर्णय घेऊ, आम्ही तुम्हाला मंगळवार किंवा बुधवारी बोलू.
मग आता जर का अशा पद्धतीने जर का उत्तरं येणार असतील त्याच्यामुळे मला आज आपल्यासमोर सगळ्या भावना व्यक्त कराव्या लागतील.